चैनल सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक मंजूर केल्याच्या समर्थनार्थ बुलढाणा येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी पेढे वाटप करून फटाक्याची आतिषबाजी केली. जिल्हा परिषद प्रांगणात असलेल्या महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच गुढी उभारून विधायकाच्या समर्थनार्थ जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्यातील असंख्य शेतकरी बांधव सामील झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या जय जयकार करण्यात आला. यावेळी सर्व शेतकऱ्यांना पेढे वाटप करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तिथे फटाक्यांची आतिषबाजी कारण शेतकरी हिताचे विधायक समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती या दिवसाचं औचित्य साधून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना केंद्र सरकारने नुकतंच जे काही कृषी सुधारणा विधेयकं संमत केले त्या देशातल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बहाल केलं. काही अंशिक होईना पण बाजारपेठेचं स्वातंत्र्य दिलं. त्या विधेयकाचं शेतकरी संघटना आज स्वागत करते आहे. त्या विधेयकाला समर्थन देते आहे आणि पुन्हा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी सुद्धा करते आहे की केंद्र सरकारने हे जे काही विधेयकं पारित केले यात संबंध देश हा सुखी होणार आहे. संबंध देशातला शेतकऱ्याचा फायद्याचं हे विधेयक आहे. विरोधक विनाकारण देश शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. त्यांची बाजार समित्यांची मक्तेदारी संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. भावांनो, बाजार समित्यांची मक्तेदारी संपणार नाही तर बाजार समितीला स्पर्धात्मक स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. दोन्ही व्यवस्था असतील. शेतकऱ्यांनी माल कुठं विकायचा याचं स्वातंत्र्य या विधेयकामुळे शेतकऱ्यांना मिळालं आहे. म्हणून शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या विधेयकाचं समर्थन करते आहे.